पारंपरिक जागा मागण्यामध्ये आताचे काँग्रेसचे नेते कमी पडले असा आरोप अशोक चव्हाण यांनी केलाय. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटासमोर काँग्रेसच्या नेत्यांनी नांगी टाकल्याचाही घणाघात त्यांनी केलाय. दरम्यान काँग्रेस दोन्ही पक्षांसोबत फरफटत केल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागलेलं आहे. पवार आणि ठाकरेंसमोर काँग्रेसनं नांगी टाकल्याची टीका अशोक चव्हाण यांनी केलेली आहे. ना ह्यांच्याकडे डिप्लोमॅसी आहे, ना ह्यांच्याकडे जागा आपल्या पदरात पाळून घेणार इतपत अभ्यास आहे. सगळ्याच अभाव असताना नुसतंच बैठकीमध्ये बसून गप्पा मारायच्या, फाईव्ह स्टारमध्ये जाऊन तिकडे जेवणं करायची, आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की हे ह्यांना फक्त कुठल्याही प्रकारच्या जागा वाटपामध्ये स्वारस्य यांना राहिलेलं नाही. अपयश ह्यांच्या पदरात पडलं आहे आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने यांना फार ह्यांची दुर्धाणी केलेली आहे, अशा प्रकारची अवस्था आहे.